बघा मस्त पाव किलो मध्ये 30 करंजे, काय करंजे झालेत, आणि आता मी दाखवते तुमका हे बघा. नुसता बॉट मारला तरी करंजे काय होत आहे, खुलत आहे, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतली. हे बघा, बघितलास एकदम कुरकुरीत. आता हे वजनी प्रमाण तुमका आम्ही दाखवतो. आता ही जी रेसिपी बघता, ज्या हातात ताट धरलंय ते होत पाव किलो किंवा पिठाचे करंजे, वाटत नाही ना तुमका. त्या बघा, आता आपले हे झाले बरोबर 1 किलोचे झाले, म्हणजे आपल्या सारणाचा वजन आणि करंजे तळलेला वजन. ह्याचा वजन 100 ग्राम आणि 67 तर आपल्या ताटाचा. आणि ह्याच्यामध्ये जे महत्वाचे टिप्स दिलं, त्यातली पहिली टिप तर सांग सरोज. एक तर ह्याच्यामध्ये आम्ही तुपाचा मोहन वापरला, आणि एक सिक्रेट टिप्स आहे त्याच्या आधी तुमका ही रेसिपी पूर्ण बघूची लागतली. हे करंजे खुसखुशीत होण्यासाठी महिनाभर हे करंजे असेच कसे रवतले. चला, आणि एकच टिप्स नाही आहे हो, भरपूर सारे आहेत. सारणाची पण टिप्स दिलं आणि पिठात आणखीन पण 2-3 टिप्स दिलं, त्याच्यासाठी काय करूचा लागतं ही रेसिपी पूर्ण बघूची लागतली. चला येवा लवकर रेसिपी बघू. 2 गृहिणी 2 लायटरा तकडे बनता चाय. करंजीची रेसिपी असता मोठी, मध्ये चायचा ब्रेक कधी घ्यावा तर पीठ वळूच्या आधी. मी हे काय करताय, तेल किंवा 2 चमचे तूप कडून घेते. मी घेतलंय होता तर तूप म्हटलंय, ताच कडून घेऊया. पिठात घालू पाहिजे ना मोहन, त्याच्यामुळे काय होतात करंजे एकदम त्याच्यावर ते आवरे येतात, आवरण होताला खुसखुशी. चला आता या इला करंजीचा पीठ मी चाळून घेतलंय. बघा, 1 वाटी घेतलंय पाव किलोसाठी, आणि ह्यो 1 वाटी बारीक रवो. बारीक रवो नसा तर मिक्सरात चांगलो फिरवा आणि तो पण घ्यावा. आता ह्याच्यात घालूया आपण मीठ, सवीपुरता मीठ. आणि ह्याच्यात आता ह्या करंजीत मी एक अशी वस्तू टाकणार आहे जेणे करंजी खुसखुशी आणि आवरण एवढा चांगला लागतं आणि टेस्टी त्या वस्तू. चला या बघा, आता ह्या मिक्स केलंय. आणि ह्या काय असा तुम्ही म्हणशाल, ह्या कॉर्नफ्लावर आ चुकलास ना, ह्या कॉर्नफ्लावर नाही. ही असा 2 चमचे पिठी साखर. ह्या दिवाळीत रव्याची करंजी करतास, रव्या खोबऱ्याची, तर ह्या 2 चमचे पिठी साखर नक्की घाला. ही असा स्नेहाची चांगली टिप मी करून बघितलंय आणि करंजी खाऊन बघितलंय, काय आवरण लागत होतं आणि खुसखुशी आणि रंगही साखरे मस्त येत. केलास ना तर तुम्ही म्हणशाल 2 चमचे पिठी साखरेची कमाल. ती पण अशी मिक्स करून घेऊया. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी, रीत काना तुझी रे नाही बरी. पण ही रीत बरी आ मोहन, आपलं काना म्हणजे कोण, मोहन तसं छेडता. या बघा, या मी 2 चमचे तूप कढून घेतलंय आणि त्या घातलंय. तुम्ही तेल पण घालू शकतात, असा काय नाही, तूप घाला. माझा उरला होता मगाशी सारण करते वेळी म्हणून मी घातले. काय झालं, वहिनी सांगतायत की तुमचा तेल हवाय तर तेल पण घाला, पण त्याचं कारण काय माहितीये, आमची तिसरी जाव अंजली तिने लिहिलंय आमच्याकडे फराळ शुद्ध तुपातलं मिळेल त्याच्यामध्ये रिफाईंड ऑइल, म्हणून वहिनी प्रत्येक गोष्टीमध्ये शुद्ध तूप वापरतात. हे बघा, ह्या मी तूप आहे ना असा 2 हातावर घेऊन चांगला असा मगासपासून फेसून घेतलंय, म्हणजे 2-3 मिनिटं तरी. आता बघूया आपला ह्याचा मोठ्या तयार होता की नाही. वा झाला तयार. बघा, टाकल्यावर उगाळला नाही, ही पण एक टिप असा. आज रेसिपी आमचा वेळ होता कारण आहे ना, रोज आम्ही वांगडाच दोघा करतो, तर या सरोज काय म्हणाला, करंजे आहेत ना वहिनी तुमचं पण हात दुखता, मदत वही मग गोवाक घेतल्या नव्हतं. आता त्यांना काय होता, मध्ये मध्ये येतं भार्गव. आता रोजच्या रेसिपीत असता की नाही, ते फॉरगेन काय केलं ना, तो रोज तो रोजचा काम करता किलो मध्ये, मग ते भरतल. म्हणून आमच्या रेसिपीत थोडा उशीर होता. माझा बाबाजी रोजच आहे. आता मी पीठ बोलता बोलता पाणी शिवरून शिवरून मळून घेते. आता हे एकदम कडक नाही मळायचं, मैद्यात पाणी घालशाल ना तेवढा भरा, कारण पीठ नंतर नंतर काय होतला तिमता आणि कडक होत जातला जसा जसा तुमचे. हा, जास्त पण पातळ नको, हा नाही तर शेणान पाणी वचूक सांगितल्या ना बघता. शेणाचं टापू म्हणजे काय माहितीये, गाव आपण. आता परत मी चमचोभर पाणी घेते हातावर.
आणि ह्या शिवरतय. आता ह्या पाणी पीठ तसा मी तसा नरमच मळलंय ह्या बघा. पण पाणी किती आहे माहिती आहे, याच्यात आपण घातलं रव. रव काय करतलो, पाणी घेतलो ओढून. म्हणून ह्या पीठ ठेवू पाया 15 मिनिटं अर्धा तास तरी. आता ह्या पीठ आहे ना, ही बघा, ही मी तुपाची पिशवी घेतलाय आणि ती अशी ठेवतेय झाकून. म्हणजे काय, त्या पिठात जरा तूप हा त्या पिशवीतला लागण दे आणि ह्याच्यावर ठेवूया आता परत झाकण. ह्या 15 मिनिटं करताना आराम, अर्धा तास 15 मिनिटं लयच घाईया तर 15 मिनिटं, नाही तर अर्धा तास ठेवलास तरी चालेल. एक वाटी सुक्या खोबरा असता उभ्या उभ्या चिरलंय आणि किती मस्त वाटतं. आता करंजी तो खोलली ना की या उभ्या खोबरा मस्त दिसता. आता ही एक वाटी भरून मी सुक्या खोबरा घेतलंय, तर ही अर्धी वाटी रव, त्याच्यानंतर ही एक वाटी पिटी साखर, अख्खी साखर वाटून मी एक वाटी बरोबर घेतली. आता ही काढलेली जी गमता ना ती हय असा बघा, कारण त्याच्यात वेलचीनी जायफळ ह्या केलं. त्याच्यानंतर 4 चमचे आपण तीळ घेतलं, 5 काजू, 5 बदाम वय तेवढे आपले मनुका घेवा आणि 1 चमचा ही चारोळी. ही खूप महागा आता बघ गेली. आणि हा तूप घेतलाय फक्त आपल्या सारणात लागतला रव भाजून, बाकीचे करंजे तर आपण तेलात तळतो. 2 चमचे फक्त मी तूप टाकले. आता त्याच्यात भाजले आपलं हे रव. करंजे तर सारण म्हटलं की सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या आणि एवढे पण नाही भाजायचे की तुम्ही म्हणणार 8 मिनिटं भाजतंय रव लालसर करतोय असं काही नाही, कारण आपली करंजी डीप फ्राय होता. आता त्याच कढईत रव भाजले ना सरोजने, त्याच कढईत घेता सुक्या खोबरा भाजते. आता सुक्या खोबरा कित्या भाजायचा, जर तुमका करंजी जास्त दिवस खावची आहे आणि ती करंजी चांगली रवाक होईल की त्या खोबराक कसा खवटपणा असता आणि त्या जर भाजून व्यवस्थित घेतला तर आपली करंजी संपेपर्यंत खवट लागायची नाही आणि खराबी होची नाही. म्हणून सुक्या खोबरा चांगला भाजून घालायचा, मंद आचेवरच भाजायचा, मस्त पैकी अगदी कुरकुरीत होईपर्यंत. सुक्या खोबरा एक असा असता ना की भले वरती जाड असला तरी त्याचं खालचो किस करपत जातलो, म्हणून ढवळीचं एकदम फास्ट, चारी बाजून असो कावीन तो फिरवायचो आणि फास्ट ढवळायचं. आज ठेवायची बारीक आणि हात चालवायचो फास्ट, असा सुक्या खोबरा भाजायचा. मंदाचेवर आपला सुक्या खोबरा मस्त भाजून झाला. सुक्या खोबरा चांगला लालसर भाजला. आता मी चुरून नाही दाखवतले, वायचा थंड होऊ दे मग चुरतला. आता काय एवढा चुरचूर असा नाही. आता रवल्या बाजूचे आपले तीळ आणि ड्रायफ्रूट. हे तीळ पण आपण उलटवून घेऊया. स्टीलचा आणि जाड बुडाचा भांडा घेतला ना तर एक फायदा असतो, काय तर आपले गोष्टी पटापट भाजून होतात मंद आचेवर. ते मी चारोळी ही पण भाजूनच घ्यायची, कारण चारोळी सुद्धा नंतर नंतर खवट होतात, कारण जे मॉप दिवस राहले की ते खवट होऊ लागतात, म्हणून प्रत्येक गोष्ट भाजून घ्यायची. आता घालूया आपले बदाम आणि काजू. ते काय वाटूचे नाहीत, ते काय उकळूक गमतात, फक्त 5च तर गॅस बंद केलाय, ढवळू तर सोडत नाही. लगेच आम्ही दुसऱ्या भांड्यात काढून घेते. खोबरा चुरचुरता बघा, म्हणजे इतपत आपल्या खोबरा भाजून घेऊया. सगळं काय करू बाया, मिक्स करून घेऊया. आता आम्ही रवा आणि खोबऱ्याची करंजी बनवतो, काय काय जण नुसतं रव्याची सुद्धा करंजी बनवतो. रवा आणि खोबरा मिक्स केलंय, आता घालूया आपली पिठी साखर. आताच वाटलेली आहे, नाही तर म्हणाल घोटाळे झाले स्नॅन, आता वाटल्या नाही वाटता, ही आताच वाटलेली, फक्त वाटीत मी भरून ठेवले म्हणून तो घोटाळो पडलो. आता ही उरलेली, त्याच्यात मी वेलचीची बोंडा वाटलेला आहे आणि आपला जायफळ हे मनुका आणि हे आपले तीळ आणि चारोळी. आता रवले काजू आणि बदाम, ते जर असे फिरवूचे आहेत मिक्सरात, ह्या मिक्स करून घेऊ. सरोज याच्यात चुटकी भर नमक डालो. हे देखो ये चुटकी होता है जो मांग में भरते, ये चुटकी रहता है इसने ऐसा पकड़ा है वो घास होता है कितना जाएगा ना इसके लिए. ये चुटकी होता है जो मांग में भरते, इतना चुटकी भर नमक ही डालने का. रवा आणि खोबऱ्याचा आपला या मस्त असा गोडसर खुसखुशीत सारण. खुल जा सिमसिम.
15 मिनट झालेली आहे बघा, तुपाची पिशवी मी म्हणूनच ठेवलेली। आता हे पीठ आना ते वाई तसा, कारण मैदो आना मैदो कडक मारता, त्याच्यामुळे ह्याका आता वाय तसा मळून मळून नरम करूया। तसं काय म्हणतात पीठ वाईनीन चांगला मळला ना, हे बघा चांगला येईल। 2 मिनिटं मळून घेतलं ना, तर चपाती एवढं गोळा घ्यायचं, याचा टायचा पटकन झाका। अरे हा म्हणजे ताक कडक हो जाणार। आणि हा असा परत एक हे बघा, याचं करायचं लांबडं गोळ, गोळे करू माणूस नको आपल्या। आणि त्याच्यात सूर्यन कापू, हा आता कापू गोळे, जेवढे जेवढे तुमका पेढ्या एवढे असं सगळे गोळे। आणि हे गोळे सुद्धा झाकून ठेवायचे, म्हणजे काय म्हणतात ते तेलात करंजी फुटता ह्या होता, जोवर ह्या पीठ सुकत नाही कडक होत नाही तोपर्यंत करंजी फुटत नाही। हा नाहीतर जर या पीठ कडक झाला सुकला की त्या मैदो उघडतलो। आता ही बघा ही तयारी करून घेतलंय, आणि एक गोळो मी घेत आहे, आणि या पीठ सुद्धा झाकून ठेवायचा, झाकलेला खूप से किती मी 10 काय 5-7च गोळे केलंय, एक चपाती एवढं छुंडो घेतलेले। आणि आता ह्या पीठ घोळवत आहे मैद्यात, आणि आता घेऊया आपण करंजी लाटी। पाती जास्त जाड पण नाही ठेवायची, आणि जास्त पातळ पण नाही करायची। पातळ केली तरी सुद्धा जरा काय लागला म्हणजे आतल्या सारणाचा खोबरा किंवा काय तर ती पाती फाटता, आणि जाड ठेवली की ती करंजी नरम पडता। जास्त मोठी पण नाही करायची, ह्याच्यातच पाती लाटायची। आता मी किती पातळ आणि किती जाड लाटले ती तुमका दाखवते। हे बघा इतपत पातळ, आणि आता ह्याच्यात भरूया सारण। आता माझी सारण ठेव भरूची पद्धत अशी आहे, असं हात ठेवते, कारण हे रवा ना तो सगळीकडे पसरता, आणि पसरूक दाबूक जर गेली आपली पाती दुमडून तरी पण ते असं मध्येच येऊन फाटतं। हा 2.5 चमचे मी सारण भरलंय। आता पाणी कापसाच्या बोळ्यान लावून घेतोय कडे, आम्ही पाणीच लावतो कारण दूध लावलं तर कसं करंजी नाही रवाची असं माझा अंदाज आहे। दूध नाही लावायचं, तर तुम्ही लावा दुधाने एक स्वाद बरो येता करंजीच्या पाण्यात टिकता। पूर्ण मी बोलता बोलता बघा बोटा उठा सर मी दाबान घेतले बघा, अशी बोटा उठा वयत म्हणजे काय आपली करंजी सेफ आहे भरली। आता कडेनच कापू आहे, नाही तर मग इथून जिथून दाबली नाही गेली तिथून पण करंजी उघडतली। चला ही झाली आपली करंजी तयार आहे बघा। चला आता असे आहे बघा, एकसारखेच मी करून घेतलंय, खायची लहान नाही खायची मोठी नाही बघा। आता तेल तापलेला तसा मी हात वर ठेवून बघते ढग लागता, आता त्याच्यात हे टाकून बघूया गोळो पिठाचो, हे बघा बुडबुडे इले आणि गोळो आता आपलं वर येतं का बघूया। हे बघा हा हे बघा गोळो वर इलो म्हणजे आपला हे बघा तेल उसळता। आता हे का काढून ठेवूया चुलीत। चला आता एक एक करंजी, जास्त पण तेल तापलेला बरं नाही तर करंजे करपतले ना। हे करंजी ना एक एक अशी हातात घेऊ वई तेलात सोडूच्या अगोदर, आणि बघू वई कुठून उघडली आ की नाही, आणि जर आपणाक डाऊट असत तर असं 2 बोटान असं दाबून घेऊ वई। फक्त जसं हे बघा इथे मला होल दिसतोय बघा, हैसर हे बघा म्हणजे ही करंजी तेलात फुटलेली असती। आता मी एका असं हातान जरा येतो पोस्टमार्टम करून घेते, आणि आता हे का मी या तेलात सोडते। ही काळजी जो तळता ना त्याने घेऊ वई बघा, नाहीतर मग तेल पूर्ण काय म्हणतात ते करंजी वाईट जरी फुटली ना तरी त्यातला सगळा सारण तेलात जाताला, म्हणून हे बघा मी डबल चेक करते QC जसा करतात ना कंपनीमध्ये तशी QC करू आई। आता अशी एका वेळेला मी 3 करंजे घालून घेतलंय, मी विसरची टाकली पण ते जातली। चला मस्त पापुद्रे फुटलेले आहेत मला दिसतं। आता एका बाजून करंजी फ्राय होऊक देऊ वई, वहिनी आता टिप सांगा। गॅस बंद करायची, मंदाचे वरच तळून घ्यायचे, त्याशिवाय त्याचे पापुर्दे आणि लेअर्स। हा जर तुम्ही एकदम काय फास्ट गॅसवर केलात तर काय होतं ना पटकन लाल होते। आता बघा हे बघा एका बाजून मला लाल दिसतं, आता ते का मी परतून घेते। हे बघा पापुद्रे बघा मस्त, जास्त पण करपाक देऊ सारखी नाही,
बघा काय दिसता करंजी, आणि ही करंजी तुमची नरम पण पडायची नाही, एकदम क्रिस्पी। आता एका कितपत लास्ट डालसर होग देऊ वही की एवढी बच झाली माझ्या मते, एवढी बदामी रंगावरच करायची नाही तर एकदम अशी करपलेली वाटतं नाही होती। चला आता मी आहे ही आता पहिल्या तेलाचा अंदाज ना म्हणून पटकन लाल झाली, आता सगळे मंद आचेवर तळून घ्यायचे। चला मी काढून घेते, तवो नाही घेतला 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 हा काय आपला एकदम त्यात चमच्यात घ्यायचे आणि मग गाळायचे कुठेतरी। चला झाली, आता बाकीचे उरलेले सगळे आपण आता तळून घेऊया। आता गोळ्यात पीठ लावलंय आणि हा आता आपण लाटून घेऊया। तेवढ्याच तेवढीच लाटायची, जास्त मोठी लाटायची नाही कारण आपल्या परत परत ते वाढवूचा नसता कापून कापून म्हणून। थोडीशी लांबट ठेवली की आपला चिरण्यातला परत येत नाही। हे बघा जर अशी लांबट ठेवलंय एक लाटणं होय मारतंय एक लाटणं होय मारतंय बस इतपतच। आता सारण भरूया असं हात ठेवून आणि चमच्याचं दाब द्यायचं म्हणजे आपलं सारण पसरत नाही। आता पाणी फिरवून घेते आणि ह्या असा सोयीन करायचा आणि असा दाब द्यायचा, बोटाचे ठसे असे टाकवायचे। आता ही कापलास तरी चालत नाही, कापलास तर त्याका अशी ही काट्यान आपल्या डिझाईन करायची। काट्याचं दाब द्यायचो म्हणजे काय चांगलीच अनलॉक झाली आपली करंजी। कशी गमता भारी ना ही आता ओली करंजी आहे त्यामुळे मी काय तिका हाताळत नाही डायरेक्ट तेलात सोडते। बराच वेळ लाटून ठेवलेले असतील ते करंजी हातळूनच चेक करा। आधी दोनच सोडले आणि कवळेच परतले। आता सध्या मी तेल तापत होता म्हणून जर अशी गॅस मोठी ठेवलेले आता करते एकदम मंद आणि अलटून पलटून दोन्ही बाजूने चांगले हे बदामी गुलाबी रंगावर शेकून घेते। जसे 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 तळतव तसे तसे त्याका बघा काय म्हणतात ते पापुद्रे येतात आणि तो रंगसुद्धा मस्त बदलता। आता किती मी जोरात बघा त्याका अलटतंय पलटतंय पण करंजी फुटली नाही। आता ह्या जा ना तुम्ही गोळ सोडलेले का हा झाले ह्या आणि ह्या झाऱ्यात घ्यायच्या आणि तेल नितळ ठेवायचा असा, ह्या झारू ठेवायचं तव्यात आणि इथून लगेच आपले दुसरे घालून घ्यायचे। हे बघ हे ओले करंजी आहेत म्हणून मी काही चेक करत नाही तर तुम्ही लाटून जर ठेवला असाल तर चेक करूनच घाला। ह्या चांगला तेल आपला निघाला हे बघा बघा मस्त पाव किलोमध्ये 30 करंजे काय करंजे झालेत आणि आता मी दाखवते तुमका। ही बघा नुसता बॉट मारला तरी करंजी काय होत आहे खुलत आहे, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतली। ही बघा बघितलास एकदम कुरकुरीत 30 करंजे पाव किलो चे झालेले होत। आता हे वजनी प्रमाण तुमका आम्ही दाखवतो। अशी ही क्रिस्पी करंजी माझी खूप इच्छा होता पण देवाक दाखवल्याशिवाय आपण खाणू नये, तर त्याच्यामुळे अशी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। कारण आता आम्ही क्लोजिंग करतो। नाही हो नाही अजून आमचे झालेले सांगूच वजनी प्रमाण आणि हे झाले किती हो 30 करंजे पाव किलो मध्ये एवढे सारे करंजे झाले म्हणजे पाव किलो 30 होत तर अर्धा किलो किती आणि आम्ही वांगडा खोतव दोघा जण पण एकटीच्या पण हे होतले कसे वाटले ते सांगा आणि किती झाले तायो सांगूचा वजन काढतो आता उतरवतो आणि सांगतो।
बघा आता आपले हे झाले बरोबर एक किलोचे झाले म्हणजे आपला सारणाचा वजन आणि करंजे तळलेला वजन ह्याचा वजन 100 ग्रॅम आणि 67 तर आपल्या ताटाचा आणि चला जाता जाता काय करा परत किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि आणखीन कोणते रेसिपी हवे असेल दिवाळीचे तर रोज सांगा।